वाढत्या रुग्णसंख्येनं बेड इंजेक्शन उपलब्ध नाहीत, रुग्णांचे नातेवाईक गोंधळलेले असतात, यासाठी आता मदत केंद्र उभी करा, लोकांना माहिती द्या अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीस लागलाय, रोजच बाधित रुग्णांची भर पडते. हॉस्पिटल्समधून बेड शिल्लक नाहीत तर ऑक्सिजन तसंच इंजेक्शन्सचाही तुटवडा भासतोय. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते, पुरेशी माहिती नसल्यानं उपचाराला विलंब होतो. कोणत्या कारणासाठी नेमकं काय करावं असा लोकांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. यासाठी आता मदत केंद्र उभी करावीत, यासाठी सामाजिक संघटनांची मदत लागली तर ती घ्यावी. आम्ही मदतीसाठी पुढाकार घेण्यास तयार आहोत अशी भूमिका बैथ सैदा बहुउद्देशीय संस्थेचे ट्रस्टी प्रशांत घोडके यांनी मांडली आहे. कृपा करून माझी एक विनंती आहे सोलापूर महानगरपालिकेला की त्या ठिकाणी एखादं आपत्कालीन कक्ष किंवा मदत कक्ष जरी म्हटलं तरी हरकत नाही की पेशंट आल्यानंतर तिथं जर जागा उपलब्ध नसेल तर ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी पेशंटला जाण्याची सोय किंवा पेशंटला एक आधार देण्याचं काम आम्ही आमच्या वतीनं आमची बेस्ट सदा बहुदेश संस्था आहे, मी त्या संस्थेचा ट्रस्टी आहे, तर आम्ही तुम्हाला स्वतः मदत करायला तयार आहे. तुम्ही आम्हाला आमचा प्रस्ताव तुमच्याला आज मी देतोय माध्यमामार्फत की आम्ही तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय, तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा आम्ही तुमचे करतो की आमचे काही लोक तर आम्ही आमचे कार्यकर्ते बसवतो पण जे लोक येतात त्यांची हेळसांड बदलू नका. कृपया सर्वांनी विशेष करून काळजी घ्या, खबरदारी घ्या. सध्या सर्वच रुग्णालय फुल्ल झाली, पेशंटला ॲडमिट करणं हे देखील कठीण झालंय. याशिवाय इतर आरोग्यविषयक कारणासाठी लोक अक्षरशः सैरभैर झालेलं चित्र नजरेस पडतंय. अशावेळी मदत केंद्रांच्या माध्यमातून माहिती दिली गेल्यास तो रुग्णांच्या नातेवाईकांना आधार ठरू शकतो असा मुद्दा मांडण्यात आला आहे.